नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान धातू व अधातू या आपल्या 7व्या प्रकरणामध्ये या ठिकाणी त्यांचे भौतिक गुणधर्म आहेत यांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत। आता या ठिकाणी आपण बघतोय, हे नाव ऐकून आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की धातू आणि अधातू म्हणजे काय। तर आपल्याला माहिती आहे, आपल्या सभोवताली जे काही आपल्याला दिसतं बघा, आपल्या सहित सगळं ते कशापासून तरी बनलेलं आहे, ज्याच्यापासून ते बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, द्रव्य असं म्हणतो। आता हे जे द्रव्य आहे, हे द्रव्य याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं, ज्याच्यापासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी बनलेल्या आहेत, याच्यामध्ये मूलभूत काही द्रव्य आहेत। उदाहरणार्थ जसं या ठिकाणी आपण बघतोय गहू असेल, गव्हापासून अगदी आपण बघतो कितीतरी अन्न पदार्थ या ठिकाणी बनवले जातात, अगदी 100 पेक्षा जास्त अन्न पदार्थ त्या गव्हापासून या ठिकाणी बनवले जातात। म्हणजे बेकरी प्रोडक्ट असेल, चपाती पोळी असेल, किंवा आणखी या ठिकाणी आपण बघतोय सगळं या ठिकाणी आपण जर बघितलं कितीतरी अन्न पदार्थ या गव्हापासून या ठिकाणी बनवले जातात। तसं या ठिकाणी आपण जर बघितलं जे द्रव्य आहे ज्याच्यापासून हे विश्व या ठिकाणी बनलेलं आहे, त्या यामध्ये या ठिकाणी काही मूलभूत द्रव्य आहेत आणि त्यांना मूलद्रव्य असं म्हटलं जातं। आता ही जी मूलद्रव्य आहेत त्यांच्यापासून या ठिकाणी आपण जर बघितलं या विश्वामधले सगळे घटक या ठिकाणी बनलेले आहेत, अशी मूलद्रव्यांची असणारी या ठिकाणची संख्या आहे ती बोटावर मोजणे एवढी। बोटावर मोजणे एवढी म्हणजे आतापर्यंत साधारणपणे या ठिकाणी 118, आता विज्ञानामध्ये संशोधन सतत या ठिकाणी चालू असतं त्यामुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये भर पडेल, पण या ठिकाणी 118 मूलद्रव्य आतापर्यंत सापडलेले आहेत। त्यापैकी या ठिकाणी आपण बघतोय 92 ही निसर्गामध्ये सापडतात, बाकीची मात्र या ठिकाणी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये मिळवावी लागतात। तर अशा पद्धतीने असणारी ही जी मूलद्रव्य आहेत यांच्या या ठिकाणी आपण बघतोय त्यांचे जे अवस्था आहेत आणि त्यांचे जे गुणधर्म आहेत त्यानुसार कारण या ठिकाणी प्रत्येक घटकाचं वर्गीकरण करायला पाहिजे, का करायला पाहिजे, तर त्यांचा अभ्यास या ठिकाणी करता यायला पाहिजे। आणि म्हणून अभ्यासासाठी आपण काय केलेले आहेत, त्यांचे गट पाडलेले आहेत आणि मूलभूत असणारे या ठिकाणी जे वर्गीकरण आहे ते मूलद्रव्यांचं आहे धातू, अधातू आणि धातू सदृश। आणि त्यातले मुख्य दोन गट आहेत धातू आणि अधातू। धातू सदृश हा कमी, अतिशय कमी मूलद्रव्य या धातू सदृश या गटामध्ये येतात आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतोय धातू आणि अधातू यांचा अभ्यास का करायचा। आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी लोखंडासारखा धातू असेल ज्याचे अनेक गुणधर्म या ठिकाणी किंवा अनेक या ठिकाणी आपल्याला उपयोग आहेत, मग अभ्यास करून आपण काय करतोय की तो धातू या ठिकाणी मिळवायचा कसा, मिळवल्यानंतर त्याचा वापर कुठं आणि कसा करायचा आणि त्याच्यामधून या ठिकाणी त्याचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आणखी काय आपल्याला सुधारणा करता येते का। जसं या ठिकाणी आपण बघतोय लोखंडापासूनच आपण स्टेनलेस स्टील बनवलेलं आहे जे गंजत नाही आणि सहजासहजी मोडत नाही, म्हणजे अशा पद्धतीने किंवा स्टील बनवलेले आहे जे या ठिकाणी आपण बघतोय वागतं पण या ठिकाणी मोडत नाही, म्हणजे हे अभ्यास करून वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण काय करू शकतो, तर आपणाला त्यांचा जास्तीत जास्त उपयोग या ठिकाणी करून घेऊ शकतो आणि म्हणून त्यांचा अभ्यास करायचा। आणि अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांचं व्यवस्थित वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला करावं लागतं आणि हे वर्गीकरण या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुरुवातीला केलं ते मूलद्रव्यांचं सगळ्यात जुनं हे धातू आणि अधातू आणि या दोन्हींचे काही गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य आहेत त्यांना धातू सदृश असं म्हटलं जातं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हे धातू आणि अधातू जे आहेत यांचे भौतिक गुणधर्म, आता भौतिक गुणधर्म म्हणजे कोणते गुणधर्म हो, जसं या ठिकाणी आपण बघतो एखादी वस्तू गरम आहे का थंड आहे हे आपण या ठिकाणी अनुभवाला सांगू शकतो, किंवा एखादा बल्ब लागलेला आहे का बंद आहे हे आपण बघून सांगू शकतो, म्हणजे जे गुणधर्म आपण अनुभवू शकतो दाखवू शकतो त्यांना काय म्हटलं जातं, भौतिक गुणधर्म असं म्हटलं जातं। आणि अशा असणारे जे भौतिक गुणधर्म आहेत त्या पदार्थाचे, म्हणजे एखादं पदार्थ मऊ आहे का खडबडीत आहे हे आपण सांगू शकतो, तर अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण बघतोय द्रवरूपात आहे का स्थायू रूपात आहे ते पण आपण सांगू शकतो, म्हणजे अशा पद्धतीचे जे गुणधर्म आहेत त्यांना भौतिक गुणधर्म असं म्हटलं जातं। आणि अशाच गुणधर्मांचा विचार आज आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये सुरुवातीला करणार आहोत। त्यामध्ये पहिला आहे अवस्था। आता साधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसामान्य जे धातू आहेत ते सर्वचार सर्व स्थायू अवस्थेमध्ये असतात। कोणत्या स्थायू अवस्थेमध्ये,
मुख्य अवस्था स्नायू है। आता याला अपवाद आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे अपवाद आहेत अपवाद आहे पारा। पारा हा द्रवरूपात असणारा एकमेव असणारा धातू आहे, लक्षात घ्या। म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय पारा हा द्रवावस्थेमध्ये असणारा एकमेव असणारा धातू आहे, लक्षात घ्या। आता या ठिकाणी अधातूंचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हे तिन्ही रूपामध्ये आढळतात, स्थायू द्रव वायू। म्हणजे या ठिकाणी हे स्थायू द्रव वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात, मात्र धातू मुख्यतः या ठिकाणी कोणत्या अवस्थेमध्ये आढळतात, स्थायू अवस्थेमध्ये आढळतात। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं याला फक्त अपवाद आहे म्हणजे पारा जो द्रव रूपामध्ये या ठिकाणी असतो। त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय तेज। तेज याला चकाकी हा दुसरा शब्द आहे, लक्षात घ्या। तेज चकाकी म्हणजे दुसऱ्या या ठिकाणी आपण जर बघितलं नवीन लोखंडाची वस्तू असेल तर ती चमकते। ऍल्युमिनियम आपण बघतो की ती वस्तू चमकते, सोनं असेल तर त्या ठिकाणी आपण बघतोय त्याला चमक असते, त्याला चकाकी तेज असं म्हटलं जातं। किंवा या ठिकाणी आपण बघतो जुनी तांब्या पितळीची भांडी असतील आणि या ठिकाणी चिंचेन वगैरे ठिकाणी घासली, त्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर घासल्यानंतर अगदी चमकतात, याला चकाकी असं म्हटलं जातं। आणि म्हणजे तांब्या पितळीची भांडी जर लिंबानं घासली तर या ठिकाणी आपण बघतोय ते चमकतात। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी चकाकणे म्हणजे या ठिकाणी आपण बघतो सूर्यप्रकाश लोखंड नवीन लोखंड असेल त्याच्यावरून आपल्या डोळ्यावर चमकतं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तेज हा गुणधर्म या ठिकाणी आपण बघतोय धातूमध्ये असतो, अधातूमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं चकाकी नसते। म्हणजे इथं चकाकी असते तर इथं चकाकी नसते, मात्र इथं या ठिकाणी काही अपवाद आहेत, सामान्य अपवाद या ठिकाणी आपण जर बघितलं तर अपवाद आहेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोणते, तर हिरा जगातला या ठिकाणी आपण बघतोय सर्वाधिक किंवा अतिशय चमकदार असा पद्धतीचा हिरा, या ठिकाणी हिरा आणि आयोडीनचे स्फटिक हा अपवाद या ठिकाणी आपण बघतोय। इथं अपवाद आपण लिहूया हिरा व आयोडीनचे स्फटिक। हा अपवाद या ठिकाणी इथं आहे। अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय पुढचा गुणधर्म आहे कठीणपणा। लोखंडी वस्तू आपण बघतोय कितीतरी मजबूत असतात, किंवा वेगवेगळ्या धातूंच्या या ठिकाणी आपण बघतोय या वस्तू मजबूत असतात, मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं कठीणपणा हा धातूंमध्ये असतो। मात्र याला अपवाद आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सोडियम, अपवाद आहे सोडियम। सोडियम सहज चाकून कापता येईल अशा पद्धतीचा धातू जो या ठिकाणी रॉकेलमध्ये ठेवला जातो, कारण बाहेरच्या वातावरणामध्ये ठेवला तर तो या ठिकाणी पेट घेतो। तर अशा पद्धतीनं सोडियम हा कठीण पदार्थ असणारा अपवाद आपल्या लक्षात येईल। त्यानंतर या ठिकाणी इथं मात्र कठीण पदार्थपणा नसतो, आता असं असलं तरी या ठिकाणी याला सुद्धा काय हो अपवाद आहे। आणि तो अपवाद या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी इथं या ठिकाणी हे कठीण असतात, पण याला पर्यायी या ठिकाणी आपण बघतो ठिसूळपणा। म्हणजे हा गुणधर्म धातूमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, आणि कठीणपणा म्हटलं तर या ठिकाणी याला अपवाद आहे हिरा परत एकदा, कारण हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ या ठिकाणी मानला जातो।
म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं याला काही अपवाद या ठिकाणी आहेत प्रत्येकाला, त्यानंतर तन्यता। आता आपणाला माहिती आहे या ठिकाणी आपल्या घरामध्ये या ठिकाणी वीज वगैरे येणारे त्या लोखंडी पोलवरती या ठिकाणी तारा आहेत किंवा या ठिकाणी लोखंडाच्या तारा वगैरे आपण बघितले असतील, किंवा आपल्या घरामध्ये या ठिकाणी जी लाईट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये या ठिकाणी तारा आहेत, तर अशा पद्धतीनं तारा तयार होणं याला काय म्हणतात तर तन्यता हा गुणधर्म या ठिकाणी म्हटलं जातं। कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी फार लांब या ठिकाणी म्हणजे 1 ग्रॅम सोन्यापासून आपल्याला 2.5 किलोमीटर एवढ्या लांबीची तारा या ठिकाणी काढता येते, लक्षात घ्या। आणि म्हणून या ठिकाणी तन्यता हा गुणधर्म म्हणजे तन्यता म्हणजे तार तयार करता येणे, आणि हा गुणधर्म या ठिकाणी आपण जर बघितलं तर यांच्यामध्ये असतो यांच्यामध्ये तो नसतो। तर अशा पद्धतीने या दोन्हींची तुलना या ठिकाणी तन्यता या गुणधर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं वर्धनीयता, वर्धनीयता म्हणजे ठोकल्यानंतर पातळ पत्रा या ठिकाणी तयार होणं, सोन्याचा अतिशय पातळ पत्रा या ठिकाणी आपल्याला करता येतो। तर जवळजवळ या ठिकाणी 10,000 मिलीमीटर म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एवढा पातळ अतिशय पातळ असा या ठिकाणी पत्रा सोन्याचा या ठिकाणी करता येतो, म्हणजे ठोकल्यानंतर पत्रा तयार होणे, पत्रा तयार होणे हा गुणधर्म यांच्यामध्ये असतो, इथं मात्र हा नसतो। तर अशा पद्धतीनं या दोन्हींची तुलना या ठिकाणी आपल्याला करता येते। तर हे वेगवेगळे गुणधर्म या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपल्या घरामध्ये या ठिकाणी भांडे वगैरे असतात की या ठिकाणी भांड्याचं एक टोक जर या ठिकाणी आपण बघतोय गरम असेल आणि दुसऱ्या टोकाला हात जर लावला तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी चटका बसतो, किंवा एक टोक गरम केलं तर या ठिकाणी दुसरं टोक सुद्धा गरम होतं। म्हणून आपल्या घरातल्या भांड्यांना या ठिकाणी प्लास्टिकचं वगैरे या ठिकाणी काय असतात हँडल असतात की जेणेकरून या ठिकाणी चटका बसू नये, म्हणजे उष्णतेचं वहन या ठिकाणी धातूमधून होतं। तसंच या ठिकाणी आपण जर बघितलं आता सांगितलं आपण की विजेच्या तारा या सगळ्या काय धातूंच्या आहेत, म्हणजे आपल्या घरामध्ये येणारी जी लाईट आहे तिच्यामधले या ठिकाणी वायर मधली या ठिकाणी आपण जर तार बघितली म्हणजे या ठिकाणी विद्युत वहन आणि उष्णता वहन या ठिकाणी हे धातू करू शकतात। हे करत नाहीत। आता नियमाप्रमाणे या ठिकाणी इथं पण काही अपवाद आहेत आणि याला अपवाद आहे या ठिकाणी आपण जर बघितलं उष्णता आणि विद्युत वहन यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे ग्राफाइट, ग्राफाइट हा अपवाद या ठिकाणी आपण जर बघितलं तर या गुणधर्माला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आता आपल्याला माहित आहे की या ठिकाणी एखादी छोटीशी लोखंडाची या ठिकाणी गोळी घेतली आणि पाण्यामध्ये टाकली तर या ठिकाणी बुडते, पण एखादी प्लॅस्टिकची एखादी वस्तू पाण्यामध्ये टाकली तर ती बुडत नाही, किंवा लाकडाचा ओंडका या ठिकाणी पाण्यामध्ये टाकला तर या ठिकाणी बुडत नाही, का बुडत नाही आणि लोखंडी लहान वस्तू असेल ती का बुडते, तर याला महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी आहे आणि तो म्हणजे या ठिकाणी घनता, म्हणजे यांची घनता जास्त असते, यांची तुलनेने या ठिकाणी आपण जर बघितलं तर कमी असते, म्हणजे या ठिकाणी घनता हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आणि घनता या ठिकाणी धातूंची या ठिकाणी कमी असते तर धातूंची या ठिकाणी काय असते जास्त असलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। तर हा अतिशय असणारा या ठिकाणी म्हणजे तसं बघायला गेलं तर 8वा विद्युत वहन आणि 9वा या ठिकाणी घनता हा गुणधर्म आहे। तर या ठिकाणी घनता हा गुणधर्म आपल्या लक्षात येईल। त्यानंतर द्रवणांक आणि उत्कलनांक, द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजे काय, तर जसं या ठिकाणी आपण जर बघितलं मेन आपण तापवल्यानंतर वितळतं याला काय म्हटलं जातं द्रवणांक म्हटलं जातं, आणि पाणी तापवल्यानंतर उकळतं याला उत्कलनांक असं म्हटलं जातं। म्हणजे ज्या तापमानाला या ठिकाणी एखादा स्थायू पदार्थ द्रवावस्थेमध्ये होतो त्याला द्रवणांक, आणि ज्या तापमानाला एखादा द्रव उकळतो त्याला उत्कलनांक असं म्हटलं जातं। यांच्या बाबतीमध्ये हे दोन्ही
असतात या तुलनेने यांच्यामध्ये काय आहेत ते कमी तापमान कमी तापमानाला या ठिकाणी आपण जर बघितलं हे म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक या ठिकाणी आपण जर बघितलं यांचे काय आहेत लो आहेत कमी आहेत याच्यामध्ये अपवाद फक्त आहे कार्बन बोरॉन यांचा कार्बन आणि बोरॉन यांचाच या ठिकाणी अपवाद आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे धातू आणि अधातू आणि त्यांचे भौतिक गुणधर्म आता या ठिकाणी आपण बघतो प्रत्येक काही म्हणजे यातले बरेचसे असे गुणधर्म आहेत की त्यांना या ठिकाणी इकडं काय आहेत तर सर्वसाधारणपणे म्हणजे धातूमध्ये या ठिकाणी असतील किंवा अधातूमध्ये असतील यांना नियमांना अपवाद आहेत म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय पूर्णपणे धातू आणि अधातू असं या ठिकाणी पूर्ण गटामध्ये या मूलद्रव्यांचं पूर्णतः आपण वर्गीकरण करू शकत नाही याशिवाय असे काही या ठिकाणी आपण बघतोय मूलद्रव्य आहेत की जे काय करतात काही मूलद्रव्य धातूचे दाखवतात तर काही अधातूंचे दाखवतात आणि म्हणून त्यांचा तिसरा गट बांधलेला आहे आणि तिसरा गट ज्याला काय म्हटलं जातं धातू सदृश्य असं म्हटलं जातं आणि हे असणारे जे धातू सदृश्य आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळे धातू सदृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण जर बघितलं तर यामध्ये कोणकोणते धातू सदृश्य आहेत बघा आर्सेनिक म्हणजे एस त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं सिलिकॉन एस आय जर्मेनियम जी अँटीमनी एस बी आणखी काही या ठिकाणी आपण बघतो धातू सदृश्य आहेत म्हणजे या ठिकाणी तिसरा असणारा या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा गट आहे धातू सदृश्याचा तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे भौतिक गुणधर्म आहेत की ज्यामध्ये आपण पूर्णपणे या ठिकाणी आपण बघतोय धातू आणि अधातू हे वेगळेपणे या ठिकाणी दाखवू शकत नाहीत कारण अवस्थेच्या बाबतीमध्ये गेलो तरी तापवाद आहे इथं पण या ठिकाणी आपण बघतोय चाकाकीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय अपवाद आहे म्हणजे प्रत्येक गुणधर्माला काही प्रमाणे कुठं ना कुठं अपवाद आहे म्हणजे या मूलद्रव्याचं पूर्णपणे या ठिकाणी धातू आणि अधातू हे जे वर्गीकरण आहे भौतिक गुणधर्माच्या आधारे आपल्याला करता येत नाही मग असा कोणता गुणधर्म आहे की ज्याच्या मदतीने आपण धातू आणि अधातू पूर्णपणे वेगळे या ठिकाणी करू शकतो त्यांचं पूर्ण दोन गटामध्ये वर्गीकरण करू शकतो अशा गुणधर्मांची चर्चा आपण पुढच्या तासाला करणार आहोत आजच्या तासाला आपण इथं